20 मिनिटाच्या भाषणात संपर्क अभियान आहे, तरी जवळजवळ 7 ते 8 मिनिट उद्धव ठाकरे आणि शिवसेना याच्यावरच ते बोलले. ही आनंदाची गोष्ट आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचं भय कायम. देशाचे गृहमंत्री अमित शहा ही देशातली कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून फक्त निवडणुका राजकीय प्रचार याच्यामध्येच गुंतलेले दिसत आहे. तिकडे मणिपूर पूर्णपणे पेटलेलं आहे. मणिपूरमधली हिंसा त्याला नियंत्रणात आणता येत नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी दंगे पेटवले जात आहेत. देशाच्या अन्य भागात दंगे पेटवले जात आहेत. कर्नाटकमध्ये जर भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं नाही तर दंगे होतील अशी धमकी त्याने दिली होती. कर्नाटकात भाजपचं राज्य जाताच ते राज्य शांत झाले. देशाच्या कायदा सुव्यवस्था अंतर्गत सुरक्षा यापेक्षा त्यांना राजकीय विरोधकांवर हल्ले करणं, कायद्याचा गैरवापर करून उस्कटदाबी करणं यालाच ते राज्य चालवणं किंवा राज्य करणं असं मानत असतील तर तशा प्रकारचं राज्य नक्की या देशात सुरू आहे आणि महाराष्ट्रात सुरू आहे. श्री अमित शहा हे काल नांदेडला आले. त्यांचं काहीतरी महासंपर्क अभियान वगैरे भारतीय जनता पक्षाचं असल्यामुळे ते आले असतील. त्यांचा पक्षाचा प्रश्न असेल. पण 20 मिनिटाच्या भाषणात संपर्क अभियान आहे. त्याने जवळजवळ 7 ते 8 मिनिट उद्धव ठाकरे आणि शिवसेना याच्यावरच ते बोलले. ही आनंदाची गोष्ट आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचं भय कायम. अजूनही त्यांनी शिवसेना फोडली. त्यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह फोडलेल्या बेईमान गटाला लबाडी करून दिलं. आम्ही आमचा संघर्ष करतो आहोत, आव्हान उभं केलं आहे आम्ही. एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या डोक्यातून उद्धव ठाकरे आणि शिवसेना जात नाही ही भीती आहे. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले असते. ते असंही म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी वचन पाळलं नाही असं मी ऐकलं. शब्द फिरवला.